बघा, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण प्राध्यापक योगिता जाधव यामध्ये तुम्हाला आता पर्यावरणाचा अभ्यास करत असताना मागच्या व्हिडिओमध्ये परिसंस्थेचा जेव्हा आपण अभ्यास करत होतो, परिसंस्थेमधला आपण गवताळ प्रदेश, वाळवंटातील परिसंस्था, परत पर्वतीय प्रदेशाची परिसंस्था, मैदानी प्रदेशाची परिसंस्था या सगळ्या घटकांचा आपण अभ्यास केला. आता आपण जल परिसंस्थेचा अभ्यास करणार आहोत. ओके, आता जल परिसंस्था किंवा सागरी परिसंस्था हा एकच अर्थ होतो, किंवा नदी नाले या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता यामध्ये बघा, परिसंस्था किंवा यामध्ये परिसंस्थेमध्ये की जल परिसंस्थेमध्ये खाऱ्या पाण्याची परिसंस्था, सागरी परिसंस्था, खाडी परिसंस्था अशा प्रकारचे तिथं एक येतात की त्याचे पुढचे पॉईंट्स आपण तिथं बघणार आहोत. मग आता खाऱ्या पाण्याची परिसंस्था जो काही भाग आहे किंवा सागरी परिसंस्था, कारण की खाऱ्या पाण्याची परिसंस्था म्हटलं की समुद्र, सागर किंवा खाडी याचा अभ्यासाचा तिथं भाग केला जात असतो. आता यामध्ये बघा, सागरी परिसंस्थेत किनाऱ्याच्या भागामध्ये, उथळ भागामध्ये परिसंस्थेत विपुल वनस्पती जीवन व प्राणी जीवन तिथे आढळते, कारण या ठिकाणी सूर्यप्रकाश हा बराच खोल जाऊन राहत असतो. तळापर्यंत पोचल्यामुळे उथळ समुद्रामध्ये पान वनस्पती, त्यावर ह्या विविध जातीचे मासे तिथं वाढतात, कासवांची मोठी तिथं गर्दी वाढते का, आणि वनस्पती नाला खाणारे सूक्ष्मजीव, कीटक, खोटे मासे, भक्षक किंवा ज्या छोट्या माशांना मोठे मासे खातात, थोडक्यात सागरातील तृणभक्षी, जलचरांवर जगणारे जलचर किंवा त्यांनाही खाणारे मोठे जलचर, अशी ही अन्नसाखळी सागरीय परिसंस्थेमध्ये आढळत असते. मग यामध्ये त्यांनी हे सांगितले की नद्याकडून वाहून आणलेला गाळ हा समुद्रामध्ये तिथं साठत असतो, आणि गाळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती येतात, त्या प्राण्यांचे अवशेष तिथं राहतात आणि त्यातून नवीन जीवांची उत्पत्ती होत असते, आणि तिथून मासे, कीटक, वेगवेगळ्या प्रकारचे कासव, सर्प हे पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांची तिथं वाढ ही तिथं व्हायला लागत असते. आणि ह्या अन्नसाखळी तृणभक्षिक जलचरांवर राहणारे जलचर हे त्याच्यामध्ये मोठे जलचर अन्नसाखळी हे अशा प्रकारे तिथं होऊ शकत नाही. आणि जिथं काय होतं की सूर्यप्रकाश तिथं पोचू शकत नाही, तापमान तिथं खूप राहते आणि पाण्याचा दाबही तिथं प्रचंड असतो, आणि त्याच्यामुळे मग काय होतं, खोल महासागरातही, खोल परिसंभागातही काही प्रमाणामध्ये काय होतं, प्राणी जीवन किंवा वनस्पती या सगळ्या गोष्टी तिथं काय होता, वाढत चाललेल्या आहेत, सॉरी कमी होत चाललेल्या आहे. मग त्याचबरोबर नंतरून खाऱ्या, आपण म्हणतो की खाऱ्या पाण्याच्या ज्या काही परिसंस्थेमधला दुसरा भाग येतो खाडी परिसंस्था. खाडी परिसंस्था म्हणजे काय होतं, जमिनीत शिरलेल्या सागर जलाच्या पट्ट्याला खाडी म्हणतात. काय, सागर जमिनीत शिरलेल्या सागर जलाच्याच पट्ट्याला काय म्हणतात, खाडी असे म्हणतात. बऱ्याच वेळा खाड्या ह्या नदीच्या मुखाजवळ तिथं आढळतात आणि त्यामध्ये नदीची खाडीची परिसंस्था वैशिष्ट्यपूर्ण तिथं आढळत असते. बरोबर आहे. आणि त्यामध्ये काही नदी आणि सागर जलाचे पाणी तिथं मिश्रण होत असतं, ते पाणी मोठ्या प्रमाणात काय असतं, खारट असतं, खारट असतं. मग अर्थयुक्त क्षारत पाणी, कासव, मगरींचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात तिथं वाढतं, आणि वाढणारे त्याच पाण्यात वाढणारे मरळ जातीचे मासेही मोठ्या प्रमाणात तिथं खाऱ्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असतात. आणि त्याच किनाऱ्यावर खारफुटीचे जंगलं हे मोठ्या प्रमाणात तिथं वाढतात, आणि गोड्या आणि खाऱ्या पाण्याच्या मिश्रणामुळे खाडीमध्ये जास्तीत जास्त प्राणी जीवनात वैविध्य तिथं निर्माण होत असतं. गोडे पाणी आणि खारे पाणी, काही गोडे आणि खारे, आणि खाडीच्या याच्यामध्ये चांगलं महत्त्व, कारण की काय, बघा, नद्यांचं पाणी याला मिळतं, सरमिसळ त्या पाण्याची होते आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे बायोडायव्हर्सिटी किंवा आपण म्हणतो की जैवविविधता, वेगवेगळ्या प्रकारे प्राण्यांचं जीवन हे मोठ्या प्रमाणात तिथं वाढायला लागत असतं. आता त्याचबरोबर आपण नंतर गोड्या पाण्याची परिसंस्थाचा आपण अभ्यास करू. आता गोड्या पाण्याची परिसंस्था जे काही म्हटलेले आहे, त्या गोड्या पाण्याच्या परिसंस्थेमध्ये दोन उपप्रकार पाडले जातात. मग कोणते,
त्यामध्ये वाहत्या पाण्याची नदी, झरे वगैरे परिसंस्था. आणि दुसरा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की साठलेल्या पाण्याची तळी, डबकी या वगैरे परिसंस्था, हा भाग तिथं त्याच्यामध्ये येतो. वाहत्या पाण्याच्या याच्यामध्ये सांगितले की आणि नदीसारखी नदी जोरजोरात अशी वाहते, नंतर तळी, डबके हे त्या परिसंस्थे, गोड्या पाण्याच्या परिसंस्थेमध्ये तिथं येतात. आणि खाऱ्या पाण्याला परिसंस्थेत गोड्या पाण्याच्या तुलनेच्या पृष्ठभागात हा मोठ्या प्रमाणात येतं. माणसाला पिण्या इतकं गोडे पाणी लागत असल्याने या परिसंस्था गोड्या पाण्याच्या खूप खूप महत्त्वाच्या आहेत. आता मग नदी परिसंस्थेचा जेव्हा आपण अभ्यास करतो, याच्यामध्ये नदी, डोंगर, पठारे, अरण्य, वाळवंट या प्रदेशातून ही नदी वाहत जात असते. आणि त्यातून मानवी जीवनासाठी पाणी हे नदी इकडे तिकडे वाहत जाते, त्यामुळे पाणी ही प्रत्येक मानवाला तिथं ते पाणी पिण्यासाठी वापरण्यासाठी हे खूप खूप तिथं महत्त्वाचं असतं. मग आता त्यामध्ये जीवनसमूह पान वनस्पती त्या प्रदेशातील हवी असणाऱ्या नदीतमध्ये असणाऱ्या त्या पदार्थाचे त्याच्यामुळे नदीतील जीवनसमूह किंवा जलचर पान वनस्पती वैशिष्ट्य प्रमाण हे होताना तिथं दिसतं. उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशातून वाहणाऱ्या नदीचा वेग हा तिथं जास्त असतो आणि त्यामुळे जैविक समूह स्थिरावण्यास तिथं बाधा येते. आणि उलट त्यामध्ये मग मैदानी प्रदेशामध्ये बघा, नदीपात्र, विपुल गाळ, पान वनस्पती ह्या सगळ्या घटकांचा तिथं भाग हा मोठ्या प्रमाणात येत असतो. नदी परिसंस्थेमध्ये जेव्हा ह्या घटकांचा जेव्हा विचार केला जातो ना, त्याच्यामध्ये पान वनस्पतीनं असणारे छोटे मासे वनस्पतींवर राहतात, मोठे मासे लहान माशांना खाता, सुसरी, मगरी, परत अन्न साखळी, ही चैन ही तिथं वाढते. आणि पण ह्या नदी परिसंस्थेमध्ये पण औद्योगिकरणामुळे, शहरीकरणामुळे नदीच्या पण नैसर्गिक पर्यावरणावर हा मोठ्या प्रमाणात काय होतो आहे, आघात हा तिथं वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे ह्या मासे किंवा ही जे काही परिसंस्थेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आहे. म्हणजे जिथं मानवाने निसर्गाला हात लावला तिथं ती डायव्हर्सिटी किंवा परिसंस्था किंवा इकोसिस्टीम ही काय होऊन जाते, बिघडते. आणि त्याचा त्रास हा मानवालाच मोठ्या प्रमाणात भोगावा लागतो. परत तळी आणि तलावातील परिसंस्था हा जो काही आहे, या तुलनेने जीवसमूह पाण्यातील डबकी परत आढळता. म्हणून जैवघटकातील संबंध एकूण परिसंस्थेच्या कार्यभागातील निरीक्षण ही परिसंस्था तिथं करत असते. तळी, सरोवरे दोन्ही संचारावर राहणारे कासव, खेकडे, सुसरी हे प्राणी ह्या तळ्यामध्ये तिथं राहत असतात. किनाऱ्याजवळ प्राण्यांमध्ये पान वनस्पतीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात तिथं दिसते. आणि नदी परिसंस्थेला जशी मानवाने जशी इजा करते, त्या तलावातील की सरोवरातील पाण्यात कपडे धुतल्यामुळे पावडर मिसळते, ते पाणी प्रदूषित होतं. सगळ्या इकड तिकडचं पाणी किंवा नदी नाल्यांना सगळं औद्योगिकरणामुळे ते पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत चालले. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मासेसुद्धा मरून जातात. एखाद्या कंपनीमधलं जरी म्हणतात ना, ते पाणी जर सोडलं कुठे किंवा काही पॉइझनयुक्त असेल तर मोठ्या प्रमाणात ते प्राणीही तिथं कचऱ्यामुळे किंवा याच्यामुळे जास्तीत जास्त काय होतं, मासेही मोठ्या प्रमाणात आपल्याला नदीच्या किनाऱ्यावर काय होतात, मेलेले तिथं सापडतात. म्हणजे जैवसाखळी मोठ्या प्रमाणात धकत होते. काश्मीरमध्ये बघा, दाल सरोवरामध्ये पर्यटकांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे किंवा मैल्यामुळे अनावश्यक वनस्पती बेफाम तिथं वाढून जैविक सरोवरातील जैविक प्राण्यांचं संतुलन हे मोठ्या प्रमाणात तिथं बिघडत आहे. आणि बऱ्याच याच्यामध्ये बघा, कोल्हापूरमधील रंकाळा तलावात धुतलेल्या जाणाऱ्या कपड्यांमुळे किंवा कचऱ्यामुळे जैविक संतुलन मोठ्या प्रमाणात, नदी नाल्यांचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण, धार्मिक कार्य असो किंवा काही असो, त्याच्यामुळे नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. आता याच्यामध्ये त्यांनी परत सांगितलं की मानवनिर्मित परिसंस्थेमध्ये नैसर्गिक परिसंस्थांबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावर मानवनिर्मित परिसंस्थाही मोठ्या प्रमाणात तिथं आढळत असतात. कृषी परिसंस्था, नागरी परिसंस्था किंवा नैसर्गिक अधिवासात हस्तक्षेप तिथं करत असतात. आणि मानव हा स्वतःच्या अशा परिसंस्था ह्या तिथं निर्माण करतो की ते अशा घराच्या भोवती किंवा परिस्थिती तिथं आवारामध्ये तिथं बंदिस्त आवारामध्ये राहतात. निर्माण झालेला भाग हा तिथं वाढत असतो.
मग घरातील मत्स्यालय असो किंवा मानव निर्मित परिसंस्था, आपण म्हणतो की घराच्या सावतीभोवती बंदिस्त वातावरणात निर्माण केलेले भाग असतो किंवा मत्स्यालय असो, ते करण्यास काही हरकत नाही. त्यामुळे परिसंस्थातील मांडणी ही माणसानेच तिथे केली, त्यामुळे जैविक अजैविक काहीतरी घटकांमध्ये भरर पडतो. म्हणजे काही प्राणी पाळा, छोटे मत्स्यालय तिथं तयार करा, प्राणी बागकाम करा, शेती करा, त्याच्यामुळे काय होते की जे इकोसिस्टीम आहे, कारण आपण सगळं तोडायलाच तिथं बसलेलो आहे, की मानवाला कुठल्याही प्रकारची आपल्याला गरज तिथं राहिली नाही. बघा, मानवाने कुठं कुठं हस्तक्षेप केलेला नाही आहे. गवता, प्रदेश, जंगल, पाणी, प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप केला आहे. वायू, वातावरण, पाण्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप आहे. गाड्या मोठ्या प्रमाणात चालतात, प्रदूषण होतं, वातावरण, याचा सगळा परिणाम ह्या जीवसृष्टीवर मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्याच्यामुळे हा जो काही पर्यावरण जे काही आहे, की या इकोसिस्टीम किंवा आपल्याला पर्यावरण बॅलन्सिंग करणं खूप गरजेचं आहे. जिथं आपण कुठे पर्यटन म्हणून फिरायला जातो, मोठ्या प्रमाणात कचरा तिथं पडतो, वेगवेगळ्या प्रकारे मानवजातीच्या ह्या त्याच्या गोष्टीचं वेगवेगळ्या प्रकारे हे करायला लागलेले आहेत. आता याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जेव्हा विचार करतो, त्यामुळे मानवनिर्मित परिसंस्था ही आपण स्वतः तयार करणं आणि त्याच्यामुळे अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या आपाप त्या परिसंस्थेमध्ये आपण कुठं ना कुठं झाडं आली, आपण काय करतो फर्निचर करायचे झाडं तोडले, काहीतरी आपलं आहे ते कुठे पर्यावरणात कधी गेले तुम्ही फिरायला, कुठे बाटल्या, कुठे पिशव्या, तुम्ही एकजण जात नाही ना फिरण्यासाठी. आज जे काही पर्यटन क्षेत्र आहे तिथं मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक बॉटल, कचरा, पाकिटं, प्लॅस्टिकचे हे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या घटकांचा विचार करण्याचं गांभीर्य हे आपल्यामध्ये आलं पाहिजे. याचं त्याच्यामुळे इथं मी थांबते. विद्यार्थी मित्रांनो, या जे काही पॉईंट शिकवले याचा जरा व्यवस्थित विचार करा आणि अभ्यास करा. थँक्यू.